नमस्कार, मी नितीन कदम। आज सोशल मीडिया वर एक पोस्ट वायरल झाली की कदम यांनी माघार घेतली, ती स्पष्ट खोटी अफवा एक फैलवली। कारण की आपल्या इच्छा लोकप्रतिनिधींच्या पायाखाली वाळू सरकली, त्या कारणामुळे त्यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या चेले चपाटे जे काही एक्स वाय झेड त्यांनी पोस्ट व्हायरल करून बडनेरा मतदारसंघाच्या जनतेला एक गुलताबा देण्याचा प्रयत्न केला। त्यास कधी आज आता इथून माझा फॉर्म स्टँड आहे आणि इथून मी शिलाई मशीन आपला जे निवडणूक चिन्हही ते घ्यायसाठी इथून जाणार आहोत। कारण की हे परिस्थिती याच्यावर याच्यासाठी आली, त्यांनी 15 वर्ष ते आमदार होते पण यांनी मतदारसंघाचा विकास शून्य केला। आज जनता यांना विचारून राहिली का तुम्ही 15 वर्षात का विकास केला, ग्रामीण क्षेत्रामध्ये काय केलं, बांधण नसते, बंधारे, अनेक किस्से आहे। आज आपल्या इथे इंडस्ट्री नाही आहे, काहीच नाही आहे। एखादा IT पार्क आणायला पाहिजे होतं, एखादा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज बनण्याला मतदारसंघ, ज्या होत्या विजय मिलसारखी फॅक्टरी बंद पाडली, ती जागा यांनी स्वतःच्या लेटर पॅडवर जागा मागितली। सूत बटनेराची सूतगिरणी आहे गोपालनगरची, सूतगिरणीची 61 एकर लँडमध्ये 37 एकर लँडमध्ये लेआउट टाकण्यात आलं। सगळे यांच्या जवळचे चेले चपाटे लोक आहेत। त्याच्यानंतर आपलं बटनेरा मतदारसंघ वॅगन फॅक्टरी आहे, तिथे 1150 लोकांची कॅपॅसिटी आहे। 75% शासनाचा GR आहे, 850-850 मुली तर लागायला पाहिजे, पण त्यांना रोजगार नाही। तिथे UP आणि बिहारचे लोक भरून राहिले पण बडनेरा मतदारसंघात एकही व्यक्ती तिथे लावण्यात नाही आला। न तो बडनेरा मतदारसंघामध्ये क्राईम वाढला आहे, त्याला फक्त जबाबदारीचे लोकप्रतिनिधी आहे। कारण की त्या लोकांना जर रोजगार भेटला असता तर आज क्राईम बडनेरा मतदारसंघामध्ये वाढला नसता। म्हणून आज या लोकप्रतिनिधीची अशी किस्सा आहे की यांना मीटिंगसाठी पण जागा भेटून नाही राहिली। ग्रामीणमध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये तेच आहे, शहरामध्ये तेच झालं आहे। म्हणून अशा प्रकारच्या अफवा त्यांनी फैलवणं माझ्या सुरू केल्या। कारण की ही लढाई आता जनतेची आहे, मला जनतेने उभं केलं, मी जनतेचा कॅन्डिडेट आहो, मी जनतेचा विश्वासघात करणार नाही, एक प्रामाणिक माणूस आहो। नितीन कदम यांनी विधानसभेतून माघार घेतली असा काहीच प्रकार नाही, माझा फॉर्म स्टँड आहे। आता आम्ही इथून उठल्यावर आम्ही निवडणूक चिन्ह घ्यायला जाणार आहोत। याच्यामागचं कारण आता आम्हालाही माहीत होतं का यांच्या पायाखाली एवढी वाळू सरकलेली आहे, का त्यांना माहीत आता माहीत झालं का त्यांना कदम नावाचं एक वादळ बडनेरा मतदारसंघात घोंगवून आलेलं आहे। कारवाईची मागणी वगैरे करणार आहे का? ज्यांनी पोस्ट हे केली व्हायरल केली त्याची आम्ही कंप्लेंट करू आणि त्याची चौकशी करू। कारण फेक अकाउंट एवढे करतात की यांच्या जो बरेचसे फेक अकाउंट आहे तो एखादा गरीब माणूसच फसून जाते, पण त्याच्या मागचा सूत्रधार वेगळा असतो। आता ही लढाई जनतेची झालेली आहे, धनशक्ती वर्षे जनशक्ती आणि जनतेच्या अदालतमध्ये ही लढाई आली आहे। आता येणाऱ्या 20 तारखेला बडनेरा मतदारसंघातले मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि 23 तारखेला यांना यांच्या घरी जाऊन घरीच बसावं लागेल, दुसरं काही त्यांना राहिलं नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।